घरातीलच एक सिक्रेट पदार्थ घालून मस्त अशी ही कुरकुरीत चकली तयार होते। तर ही चकली अजिबात तेलकट होत नाही, अगदी कुरकुरीत खुसखुशीत मस्त काटेरी अशी ही रेशनच्या तांदळाची चकली बनून तयार झालेली आहे। नमस्कार, मी सुवर्णा, सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण भाजणीचं खूप सारं साहित्य न घेता, न धुता, न सुकवता अगदी झटपट ही रेशनच्या तांदळापासून चकली बनवणार आहोत। आणि ही चकली बघू शकता तुम्ही, अगदी हलकी फुलकी पोकळ आणि मस्त कुरकुरीत झालेली आहे। खूपच कमी साहित्यात होणारी, झटपट बनणारी, अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी चकली बनवायला सुरुवात करूयात। तर यासाठी इथे मी अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ व्यवस्थित निवडून पाकडून घ्यायचा आहे आणि एखाद्या कापडाने स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे। तर ही चकली मस्त कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी घरातील आपल्याला एक सिक्रेट गोष्ट या चकलीमध्ये घालायची आहे, आणि ती म्हणजे हा रवा। तर इथे मी पाव किलो हा रवा घेतलेला आहे। तर इथे तुम्ही रवा बारीक किंवा मोठा कोणताही घेऊ शकताय। आणि याबरोबरच आपल्याला लागणार आहे एक चमचा जिरे आणि दोन चमचे धणे। घरातील असा एक छोटा चमचा घ्या आणि या चमच्याने तुम्ही हे प्रमाण घेऊ शकताय। तर आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। तांदूळ मी कापडाने स्वच्छ असं पुसून घेतलेला आहे। तांदूळ आपल्याला धुवायचा नाही आहे, तर त्यासाठी एखाद्या कापडाने तुम्ही हा तांदूळ पुसून घ्या, म्हणजे या तांदळावरती जी काही पावडर घाण असेल ती निघून जाईल। तर हा तांदूळ आपल्याला 4 ते 5 मिनिट मध्यम गॅसवरती एकसारखा मिक्स करत भाजून घ्यायचा आहे। तांदळाला हलकासा रंग येतो आणि तांदूळ छान असा फुललेला दिसतो, आणि तोपर्यंत आपण हा तांदूळ भाजायचा आहे। तर इथे मी मध्यम गॅसवरती 4 ते 5 मिनिट तांदूळ भाजलेला आहे आणि तांदूळ मस्त फुललेला आहे। तर हा तांदूळ आपण काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आता मी रवा टाकते, आणि हा रवा आपल्याला मध्यम गॅसवरती साधारण 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायचा आहे। तर हा रवा मी 3-4 मिनिट भाजून घेतलेला आहे आणि रवा बघू शकता छान फुललेला आहे। तर हा रवासुद्धा आपण आता काढून घेऊया। गॅस बंद केलेला आहे, कढई गरम आहे आणि त्यावरतीच आपल्याला हे जिरे आणि धणे भाजून घ्यायचे आहेत। साधारण 1/2 मिनिट आपण हे धणे जिरे परतून घेणार आहोत आणि याचा खमंग असा वास यायला लागतो, म्हणजे हे धणे जिरे छान असे भाजले गेलेले आहेत। तर हे आता मी काढून घेते। तर संपूर्ण साहित्य मी थंड करून घेतलेलं आहे। थंड झाल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये आपल्याला काढायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला गिरणीतून बारीक असं दळून आणायचं आहे। दळून आणताना एक काळजी घ्यायची आहे की हे चकलीच्या पिठावरती किंवा मग तांदळाच्या पिठावरती घातलं जाईल। गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पिठावरती घातलं तर ही जी चकली आहे ती बिघडू शकते। तर इथे मी गिरणीतून अगदी बारीक असं हे पीठ दळून आणलेलं आहे आणि आता हे पीठ एका भांड्यामध्ये काढून मी मोजून घेते। तर इथे एका पातेल्याने हे पीठ मी मोजून घेतलेलं आहे। दाबून अगदी शिगोशिग हे पातेलभर पीठ झालेलं आहे आणि हे पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेते। आणि याच भांड्याने मी पाणी मोजून घेणार आहे। तर एक भांडं जर पीठ असेल तर 1/2 भांडं पाणी आपल्याला घ्यायचं आहे। तर हे पाणी मी उकळण्यासाठी ठेवून देते आणि तोपर्यंत पिठामध्ये आपण इतर साहित्य घालूया। तर इथे मी 2 चमचे तीळ घालते। तर इथे मी 2 चमचे ओवा घेतलेला आहे, तो हाताने थोडासा अशा पद्धतीने चुरून टाकायचा, म्हणजे याचा स्वाद खूप छान येतो। 1/2 चमचा आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे। यापेक्षा जास्त हळद अजिबात टाकू नका। याचबरोबर आपल्याला 1/2 चमचा हिंग टाकायची आहे। 2 चमचे मीठ यामध्ये मी टाकते। तर मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किंवा आवडीनुसार टाकू शकताय। यानंतर इथे मी 4 चमचे हे लाल तिखट घेतलेलं आहे। तर हे मी घरचं मसाला तिखट जे असतं, कांदा लसूण मसाला, तो घेतलेला आहे। यामुळे या चकलीला चव आणि रंग दोन्हीही छान येतो। तुम्ही हवं तर इथे मिरची पावडर, म्हणजेच बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर वापरला तरी चालेल। तर या घरच्या मसाल्यांमध्ये गाठी असतात, त्याच्यामुळे अशा पद्धतीने हाताने गाठी मोडून आपल्याला हे तिखट यामध्ये टाकायचं आहे। तर आता आपल्याला या पिठामध्ये तेल टाकायचं आहे। तर तेल किती घ्यायचं मी तुम्हाला दाखवते। तर इथे आपल्या घरी अशा पद्धतीची एखादी छोटीशी वाटी असते, त्या वाटीने आपल्याला अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी तेल घ्यायचं आहे। आणि वजनामध्ये म्हणाल तर साधारण 50 ते 55 ग्रॅम आपल्याला तेल घ्यायचं आहे। हे एका भांड्यामध्ये काढूयात आणि हे अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तर हे कडकडीत गरम केलेलं तेल आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी छान कडकडीत असं हे तेल झालेलं आहे। संपूर्ण तेल मी पिठामध्ये घातलेलं आहे आणि एखाद्या चमचाने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी हे हलकंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हाताने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर जे मोहन आपण घातलेलं आहे ते पिठाला व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपल्याला तेलाचं मोहन पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे।
तेल पिठाला व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर हे पीठ अगदी हलकं दिसायला लागतं, तुम्ही बघू शकताय. आणि यानंतर या पिठाचा अशा पद्धतीने जर मुटका बनवला तर असा मुटका बनतो, म्हणजे आपलं तेलाचं मोहन पिठामध्ये व्यवस्थित पडलेलं आहे. तर आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर जे पाणी मी उकळायला ठेवलं होतं ते पाणी आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे आणि एखाद्या चमचाने हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पाणी थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ मिक्स करायचं आहे. तर हे पाणी टाकून पीठ मिक्स करत असताना मध्ये मध्ये हे पीठ थोडंसं चेक करायचं आहे की पाणी अजून बसणार आहे की पुरेसं आहे. तर हे पीठ मी अशा पद्धतीने मध्ये मध्ये चेक करत पाणी टाकलेलं आहे आणि सगळं पाणी यामध्ये बसलेलं आहे. तर आता आपल्याला हे सगळं पीठ अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण लावून आपल्याला 15 ते 20 मिनिट हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटानंतर मी हे झाकण काढलेलं आहे आणि आता आपण पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही सगळं पीठ एकत्र मळून घेतला तरी चालेल किंवा याच्यातील लागेल तसं थोडं थोडं पीठ मळून घेतला तरी चालेल. तर मळून घेतलेलं पीठ किंवा मग हे लागेल तसं थोडं थोडं घेतला तर हे शिल्लक राहिलेलं पीठ आपल्याला झाकूनच ठेवायचं आहे, लक्षात ठेवा. तर इथे हे थोडंसं पीठ मी तुम्हाला काढून दाखवते आणि बघू शकता तुम्ही पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे. पाणी जास्तही नाही आहे, कमीही नाही आहे. तर असं पीठ आपलं तयार झालं पाहिजे. तर आता इथे मी थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि हे सगळं पीठ मी मळून घेणार आहे. तर कोमट पाण्याचा हात लावून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ आपल्याला खूप सैलसर करायचं नाही आहे, अगदी घट्टसरच हे पीठ असायला हवं, म्हणजे आपल्या चकलीला काटे छान येतात. तर इथे मी संपूर्ण पीठ अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे आणि हलकासा पाण्याचा हात घेऊन हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. तर बघू शकता छान घट्टसर असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपण याची चकली बनवून घेऊया. तर चकलीच्या साच्यातील अशी जी प्लेट असते ती थोडीशी चेक करून बघा, खरखरीत बाजू आपल्याला बाहेर करायची आहे, म्हणजे आपल्या चकलीला काटे छान येतात. तर आता या साच्याला थोडंसं आतून तेल लावायचं आहे आणि एक पिठाचा गोळा घेऊन यामध्ये भरायचा आहे. तर हा संपूर्ण साचा मी भरून घेतलेला आहे आणि आता आपण चकली बनवून घेऊया. तर चकली बनवण्यासाठी इथे मी ताट घेतलेला आहे. तुम्ही छोट्या छोट्या प्लेट्स किंवा मग छोटे छोटे पेपर कट करून घेतला तरीही चालेल. तर चकली तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठी करू शकताय. बघू शकताय मस्त काटेरी अशी ही चकली तयार झालेली आहे. चकलीचं सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे चकली तेलामध्ये सुटणार नाही. चकलीचं पीठ छान घट्टसर असेल तर चकलीला काटे खूप छान येतात. तर अशाच पद्धतीने काही चकल्या इथे मी बनवून घेतलेल्या आहेत. तर या आता आपण तळून बघूयात. तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल छान कडक असावं आणि चकली सोडताना गॅस आपला मोठा असावा. चकली तेलामध्ये सोडताना खूप जास्त चकल्या एकाच वेळेला तेलामध्ये सोडायच्या नाही, तर 4 ते 5 एका वेळेला चकल्या आपल्याला तेलामध्ये सोडून तळून घ्यायच्या आहेत. तर चकली तेलात सोडल्यानंतर लगेचच याला चमचा किंवा झारा लावायचा नाही, नाहीतर चकली मोडू शकते. तर चकलीचा वरचा भाग थोडासा कडक झाला की मग आपण याची बाजू पलटून घ्यायची आहे. आणि यावेळेला गॅस थोडासा मध्यम करायचा आहे आणि इथून पुढे चकली आपल्याला मध्यम गॅसवरती तळून घ्यायची आहे. तर इथे मी दोन्ही साईडने छान रंग येईपर्यंत ही चकली तळून घेतलेली आहे आणि मस्त रंग आलेला आहे चकलीला, छान कुरकुरी झालेली आहे आणि तेलातील चकलीचे बुडबुडेसुद्धा कमी झालेले आहेत. तर ही चकली आता आपण काढून घेऊयात. तर इथे बघू शकताय मस्त काटेरी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही चकली बनून तयार झालेली आहे. तर याच पद्धतीने राहिलेल्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर पुन्हा एकदा मी सांगते, चकली तेलामध्ये सोडताना आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे, चकलीची बाजू पलटताना आपल्याला गॅस जो आहे तो मध्यम करायचा आहे आणि संपूर्ण चकली तळून होईपर्यंत गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि पुढची चकली तेलात सोडताना गॅस पुन्हा आपल्याला वाढवायचा आहे. तर याच पद्धतीने मी राहिलेल्या सगळ्या चकल्या तळून घेणार आहे आणि बघू शकताय मस्त कुरकुरीत अशा या चकल्या बनून तयार झालेल्या आहेत. अगदी झटपट कमी साहित्यामध्ये मस्त अशा चकल्या बनून तयार होतात. गोल गरगरीत आणि मस्त काटेरी अशा या चकल्या बनून तयार झालेल्या आहेत. तर इथे मी सगळ्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि याचा रंग बघू शकता अतिशय सुंदर आलेला आहे आणि अशी ही चकली मस्त काटेरी तयार झालेली आहे. तर अगदी कमी साहित्यात झटपट होणारी, बनवायला खूप सोपी आणि अगदी कुरकुरीत खुसखुशीत मस्त काटेरी अशी ही चकली बनून तयार होते. तर इथे बघू शकता अगदी हलकी फुलकी मस्त पोकळ अशी ही चकली बनून तयार झालेली आहे. तर ही चकली अजिबात तेलकट सुद्धा होत नाही. तर इथे मी या चकलीचा थोडासा चुरा करून तुम्हाला दाखवते. तर बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाही आहे चकली. तर इथे एक चकली मी तुम्हाला मोडून दाखवते. तर बघू शकता अगदी ठिसूळ मस्त खुसखुशीत अशी ही चकली बनून तयार झालेली आहे.
तर या पद्धतीने ही चकली जरूर करून पहा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।